राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलंय. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही चाचण्या करण्यात येतात. यात राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. त्यामुळे 1 जूनला होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. कोविड डेड सेलमुळे अनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच या महिन्याच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी गुडघा आणि पाठीचा त्रास दूर करण्यासाठी हिप बोनची शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देऊन चर्चेत आले होते. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार होते, मात्र याच आजारपणामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला होता. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.